आज आपण निळू फुले यांच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत पण कालपर्यंत मी त्यांच्याबद्दलचं जे ऐकलेलं होतं पाहिलेलं होतं वाचलेलं होतं याच्यापेक्षा ज्यावेळेस मी आता त्यांचं ज्यावेळेस त्यांच्यावरती मला बोलायचं होतं त्यावेळेस मी त्यांचा जेव्हा अभ्यास केला त्यावेळेस लक्षात आलं की ही व्यक्ती किती मोठी होती किती महान होती आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल ज्यावेळेस मी आत्ता बोलणार आहे तर ती सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत एका भागामध्ये पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळे जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती एक नाटकाची नांदी आहे असं तुम्ही समजा आता सुरुवातीला आपण त्यांचं जीवन त्यानंतर त्यांचं चित्रपटातलं योगदान आणि त्यांच्याबद्दलचे काही किस्से जे आहेत ते आपण बघणार आहोत आणि याच्यामध्ये आता ज्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती आहेत उदाहरणार्थ त्यांच्या चित्रपट त्यांच्या चित्रपटातले डायलॉग त्यानंतर कोणत्या कोणत्या चित्रपटात त्यांनी काम केलं हे सगळं जगाला माहिती आहे पण ज्या गोष्टी माहीत नाही आहेत त्या गोष्टी मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर विद्येचं माहेरघर आहे पुणे आता या पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी ज्ञानाची गंगोत्री सुरू केलेली होती आणि याच महात्मा फुले यांच्या फुले घराण्यामध्ये शुक्रवार पेठेमधल्या खडकमाळ आळी जी आहे त्या ठिकाणी एकोणीसशे एकतीसमध्ये निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजेच निळू फुले यांचा जन्म झालेला होता आता त्यांचे वडील कृष्णाजी फुले यांच्यावरती अकरा मुलांची जबाबदारी होती म्हणजे ही सगळी भावंडं जी होती ती सगळी जण होते म्हणजे घरामध्येच त्यांची एक क्रिकेटची टीम होती आता अकरा मुलं घरामध्ये आहेत त्या मुलांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायला लागते आणि त्यामुळे मग ते जे वडील आहेत ते फुलांचा व्यवसाय करत होते पण त्यांचा व्यवसाय नीट चालत नव्हता आणि त्यानंतर त्यांनी लोखंडाचा व्यवसाय केला पण तोसुद्धा नीट चालला नाही आणि असं पण म्हटलं जातं की त्या ठिकाणी जे मार्केट आहे म्हणजे मंडई जी आहे त्या ठिकाणी त्यांचे दोन गाळे होते पण त्यांचा व्यवसाय नीट चालला नाही म्हणजे वडील जे आहेत ते सतत नवीन व्यवसाय काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना काही यश मिळत नव्हतं पण त्या बापाची तळमळ होती आणि तळमळ होती पण ते अपयशी ठरत होते पण याही गरीब परिस्थितीमध्ये हे जे जण होते त्या अकरा जणांना वाढवलं जात होतं ते लहानाचे मोठे होत होते आता याच्यामध्ये निळकंठ हा सुद्धा लहानाचा मोठा होत होता आता तो जो आहे म्हणजेच निळभाऊ हे लहानाचे मोठे होत होते आणि आता निळभाऊ हे शिवाजी मराठा हायस्कूल जे आहे त्या शाळेमध्ये जात होते आणि त्यावेळेस त्यांना शिकवायला मराठीची ज्ञानदेवी म्हणजेच शांताबाई शिळके त्यांना शिकवायला होत्या लक्षात घ्या एवढ्या महान शिक्षिका होत्या आणि त्याच्यामुळे निळकंठ म्हणजे निळूभाऊ भाऊ जे आहेत त्यांना वाचनाची प्रचंड आवड लागली होती आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हजारो पुस्तकांचं वाचन केलेलं होतं आता ते साल होतं एकोणीसशे बेचाळीसचं आणि यावेळेस निळू भाऊंचं वय होतं साधारण दहा बारा वर्षाचं आणि त्यावेळेस चले जाऊचं आंदोलन चालू झालेलं होतं आणि देशभक्त मंडळी या आंदोलना म्हणजे हे जे आंदोलन चाललं होतं त्याच्यात ते उतरलेले होते आता यामध्ये निळूभाऊ भाऊ जे आहेत त्यांचा थोरला भाऊ जो आहे तो सहभागी झाला होता आणि याच्यामध्ये निळू सुद्धा खारीचा वाटा उचललेला होता आणि हा छोटासा जवान जो आहे तो निरोप पोचवण्याचं काम करत होता आणि आता आपण हे काय करतो आहे म्हणजे काय करतो आहे कसं करतो आहे कशासाठी करतो आहे हे त्यांना काही कळत नव्हतं पण आपण काहीतरी चांगलं देशभक्तीचं काम करतोय एवढंच त्या निळूला कळत होतं आता अशा पद्धतीनं हा लहानाचा मोठा होत होता आणि याच बाळवयामध्ये महात्मा गांधी साने गुरुजी यांना पाहण्याचं भाग्य मिळालं त्याचबरोबर ती अनेक आंदोलनामध्ये ह्या निळकंठनं सहभाग घेतलेला होता बघा पंढरपूरचं श्री विठ्ठल जे आहेत त्यांच्या मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश त्यानंतर त्यासाठी जी चळवळ उभारली त्याच्यामध्ये निळूभाऊंचा सहभाग होता गोवा मुक्तीसंग्राम जो झाला त्याच्यामध्ये निळूभाऊंचा सहभाग होता त्यानंतर मधुदंडवते यांच्या नेतृत्वाखाली पंच्याहत्तर मैलांचा पायी प्रवास जो आहे त्याच्यामध्ये पण निळूभाऊंचा सहभाग होता आता संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे अशा पद्धतीनं शेकडो आंदोलनं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केली होती आता एका बाजूला ते आंदोलनामध्ये सहभागी होत होते सहभाग घेत होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं थोडंफार प्राथमिक शिक्षण झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी माळीकामाचा डिप्लोमा केला आणि पुण्यामधलं आर्म्स फोर्स मेडिकल कॉलेज जे आहे त्या कॉलेजमध्ये माळी म्हणून त्यांनी अकरा वर्ष नोकरी केली काही काळ त्यांनी रेस कोर्सवर सुद्धा माळीकाम केलेलं होतं आता एका बाजूला पोटापानासाठी ते नोकरी करत होते दुसऱ्या बाजूला त्यांच्यामधला कलाकार जो आहे तो मात्र शांत बसत नव्हता आणि यांनी समाजवादी विचारांचं राष्ट्रसेवा दल जे आहे त्या पथकामध्ये काम करायला सुरुवात केली आता यावेळेस रामनगरकर आणि निळू फुले यांची प्रचंड चांगली जोडी जमलेली होती आणि या सुमारास निळूभाऊंनी येरा गावाळ्याचं काम नव्हे हे वगनाट्य लिहिलं होतं त्याचबरोबर सुभाष किंवा जयवंत दळवी किंवा पु ल देशपांडे सुद्धा यांनी कामाला सुरुवात केली होती आणि साठाव्या दशकामध्ये त्यांनी म्हणजे निळू भाऊंनी पथ म्हणजे पथनाट्य लोकनाट्य नाटक या सगळ्यांमधून काम करायला सुरुवात केली आणि नंतर हे चित्रपटातील खलनायक बनले होते आणि आयुष्यभर लक्षात घ्या आयुष्यभर त्यांनी आपल्या उत्पन्नातील तीस टक्के रक्कम ही गोरगरिबांना दिलेली आहे गरजवंतांना दान केलेली आहे अनेकांना मदत केलेली आहे आणि विशेष म्हणजे निळूभाऊ जिवंत असेपर्यंत हे फार कमी लोकांना माहिती होतं की निळूभाऊ अशा पद्धतीनं समाजसेवा करतायत लक्षात घ्या आपल्या संपत्तीची तीस टक्के संपत्ती दर महिन्याला लोकांना देणं हे येरा गवळ्याचं काम नाही पण निळूभाऊ ते करत होते एवढंच नाही त्याच्यापेक्षाही जास्त आता ज्यावेळेस मी त्यांचे किस्से तुम्हाला सांगेल त्यावेळेस लक्षात येईल की निळूभाऊंचं मन किती मोठं होतं त्या माणसाचे विचार किती मोठे होते आता निळूभाऊंनी भाऊंनी म्हणजे आता त्या नाटकाबद्दलचं बोलू आपण तर भलताच बैदा झाला किंवा लवंगी मिरची कोल्हापूरची किंवा शिंगरुमेलं हेलपाट्यानं किंवा कथा आकलेच्या कांद्याची ही जी नाटकं आहेत ती नाटकं त्यांची गाजलेली होती आणि निळू भाऊंना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती आता याच्यामध्येच त्यांना एक चित्रपट मिळाला होता आणि तो चित्रपट होता एक गाव बाराभानगडी आणि इथूनच निळू भाऊ यांची गाडी जी आहे ती सुसाट सुटलेली होती नंतर त्यांनी पाठीमागं वळून बघितलंच नाही आता निळूभाऊ फुले माहीत नाही अशी व्यक्ती त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शोधूनही सापडली नसती आताही निळूभाऊ कोण आहेत हे म्हणजे शोधूनही असं नाही म्हणत की मला निळूभाऊ माहीत नाही आहेत महाराष्ट्रामध्ये विशेष करून महिला मंडळ जे आहे ना त्यांना म्हणजे समजा सासूंनी सुनांनंतर आणि सुनांनी सासवांनंतर ज्यांना सगळ्यात जास्त शिवे दिले असतील ते आहेत निळू फुले म्हणजे निळू फुलेंनी म्हणजे आता त्यांच्या म्हणजे कामाची पावती ही की त्यांचं काम किती खतरनाक होतं की अक्षरशः प्रत्येक महिला त्यांना शिव्या देते आता ज्यांना म्हणजे आता बऱ्याच जणांना ते कळायला लागलं की हे सगळं खोटं असतं पण अजूनही काही आहेत की ज्या निळूभाऊंना शिव्या देतात पण तेच त्यांच्या कामाचं एक मोठं सर्टिफिकेट आहे तर आता निळूभाऊंनी अमिताभ बच्चनपासून अशोक सराफ अभिनेत्री रंजना मोहन गोखले नाना पाटेकर त्यानंतर स्मिता पाटील सयाजी शिंदे यांच्याबरोबर ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीबरोबर ती आणि बहुतेक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर ती सामाजिक क्षेत्रामध्ये बाबा आढाव भाई वैद्य नरेंद्र दाभोळकर प्रकेयात्रे यांच्याबरोबरसुद्धा यांचे चांगले संबंध होते एवढंच नाही तर मुलायमसिंग यादव राजबर यांच्याबरोबरसुद्धा यांचं चांगले जवळचे संबंध होते आणि आता निळूभाऊ जे आहेत ते चित्रपटात काम करत होते त्यांचा त्या ठिकाणी अभिनय चाललेला होता आता सगळीकडे याबाबतीत माहिती आहे पण निळू फुले हे माणूस म्हणून किती महान होते हे समजण्यासाठी मग काही किस्से जे आहेत ते आता म्हणजे काही मोठमोठ्या लोकांनी त्यांचे जे किस्से सांगितले त्याच्यामध्ये आता रामनगरकर रामनगरकर यांनी रामनगरी नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं आणि ते पुस्तक मला कॉलेजमध्ये अभ्यासाला होतं त्याच्यामधला एक प्रसंग सांगितला होता एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळातली घटना होती त्या काळामध्ये रामनगरकर जे आहेत ते निळूभाऊंच्या घरी राहायला होते खायला प्यायला सगळं होते त्यांच्या घरी आता निळुभाऊ यांनी कधीही त्यांच्याकडून पैसे घेतलेले नाहीत किंवा आपला मित्र अडचणीत येते त्याच्यामुळे त्याचा गैरफायदा घ्यावा असं कधीही निळूभाऊंनी केलेलं नाही आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी धनधान्य जमा केलेलं होतं आणि ते धनधान्य निळूबाऊंच्या घरी होतं आता एके दिवशी काय झालं संध्याकाळची वेळ होती निळूभाऊ आणि रामनगरकर हे घराच्या बाहेर पडणार तेवढ्यात निळूभाऊंची आई जी आहे त्या आईनं निळूभाऊला हात मारली आणि सांगितलं की बाबा मला थोडेफार पैसे दे कारण माझ्याकडे पैसे नाहीत आणि घरामध्ये धान्याचा कणसुद्धा नाही आहे आता त्या मायमाऊलींनी विचारलं त्या त्यावेळेस मात्र ह्यांनी सांगितलं की माझ्याकडे सुद्धा पैसे नाही आहेत त्यावेळेस मग ती आई म्हणते की बाबा घरामध्ये धान्याची कोठारं पडलेली आहेत पोती पडलेली आहेत मी एक काम करते त्याच्यातलं पायलीवर धान्य जे आहे ते घेते आणि त्याच्यानंतर आपण काय करू दोन दिवसांनी पैसे आल्यानंतर त्याच्यामध्ये परत आपण ते धान्य टाकू यावेळेस त्या निळूभावांनी अगदी निक्षून सांगितलं होतं की ते धान्य आपलं नाही आपण उपाशी मेलो तरी चालेल पण त्या एकाही दाण्याला हात लावायचा नाही लक्षात घ्या धान्य होतं यांच्या घरामध्ये यांना कोणी विचारणारं नव्हतं हे कोणी पाहणारं नव्हतं ह्यांनी असं काही केलं हे कोणी सांगणारं नव्हतं पण असं असताना सुद्धा या माणसानं त्या धान्यातला एक कणसुद्धा घेतलेला नाही यावरून निळूभाऊंची मानसिकता आपल्या लक्षात येते अजून एक प्रसंग नरेंद्र दाभोळकर यांनी सांगितलेला आहे आता दाभोळकर आणि निळू भाऊ हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या द म्हणजे त्यांच्या प्रचार प्रसारासाठी दौऱ्यावरती जळगावला गेले होते आता यावेळेस निवास व्यवस्था जी आहे ती अत्यल्प खर्चामध्ये व्हावी याच्यासाठी मग तिथले जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहामधली खोली जी आहे ती घेतलेली होती आता त्या खोलीतलं व्यवस्थापन म्हणजे सरकारी खोलीमधलं व्यवस्थापन कसं असतं हे आपल्याला काही सांगायची गरज नाही आता त्या दिवशी हे दोघंजण त्या ठिकाणी पोहोचले म्हणजे निळूभाऊ आणि नरेंद्र दाभोळकर तिथं पोहोचले आणि आता निळू भाऊंचं नाव झालेलं होतं सेलिब्रिटी झालेले होते त्याच्यामुळे त्यांचे जे काही चाहते होते ते आले भेटायला त्यांना आल्यानंतर निळूभाऊ त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसले आता इकडं दाभोळकर जे आहेत त्यांना जोरात झोप लागली होती त्यामुळे ते लवकर झोपले आता त्यानंतर उशिरा निळूभाऊ आले चाहत्यांबरोबर गप्पा मारले आणि नंतर रात्री उशिरा आले आता दुसरा दिवस उजाडला सकाळचे साधारण साडेपाच वाजले होते आणि यावेळेस दाभोळकर उठले आणि त्यांनी बघितलं की निळूभाऊ जे आहेत ते त्यांच्या कॉटवरती आहेत आणि डास मारत आहेत आता यावेळेस त्या दाभोळकरांच्या लक्षात आलं की त्यांना जी कॉट मिळाली होती म्हणजे दाभोळकरांना जी कॉट मिळाली होती त्या कॉटला मच्छरदानी होती पण निळू भाऊंच्या कॉटला ती मच्छरदानी नव्हती आणि व्यवस्थापक जे होते त्यांनीसुद्धा याकडे लक्ष दिलेलं नव्हतं आणि विशेष म्हणजे निळू भाऊंनी त्या ठिकाणी डास मारले पण त्यांनी दाभोळकरांना उठवलं नाही त्यांना त्रास दिला नाही किंवा कोणत्या शिपायाला सांगितलं नाही आणि रात्रभर ते जागे होते आणि रात्रभर हे सगळं सहन करत होते लक्षात घ्या मी एवढा मोठा कलाकार आहे मी सेलिब्रिटी आहे असा कोणताही अहंकार त्या माणसाकडे नव्हता त्याचबरोबर ती निळू फुले आणि श्रीराम लागू यांनी चळवळीमधले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून लग्नाची वेळी या नाटकाचे प्रयोग सुरू केले होते आणि देशविदेशामध्ये त्यांनी हे नाटकाचे प्रयोग केले आणि या प्रयोगामधून शहाण्णव लाख रुपये यांनी बँकेमध्ये फिक्समध्ये ठेवले होते आणि या पैशाच्या व्याजातून दरवर्षी ते कार्यकर्त्यांना मानधन द्यायचे त्याचबरोबर ते कुणाचं लग्न असेल किंवा निळूभाऊ स्वत स्वतःचे पैसे जे आहेत ते कुणाच्या लग्नासाठी मदत करायचे कुणी जर आजारी पडलं तर त्याच्यासाठी खर्च करायचे कुणाला त्यांनी घरं बांधून दिलेली आहेत म्हणजे हा माणूस अनेक लोकांसाठी देव माणूस होता पण चित्रपटामध्ये मात्र हा खलनायक होता आणि त्यांनी जेवढं काही कमवलं ते त्यांनी लोकांना वाटून टाकलेलं होतं आता निळूभाऊ भाऊ यांच्याबद्दलची ही माहिती आता म्हणजे ते पुस्तक वाचायचे म्हणजे निळूभाऊंसारखा अभ्यासो अभ्यासू अभिनेता त्या काळामध्ये दुसरा नव्हता म्हणजे क्वचितच असेल अशा पद्धतीचं त्यांचं अफाट वाचन होतं आणि त्यांना म्हणजे तेच जेव्हा शूटिंग करत असायचे त्यावेळेस ज्या ज्या ठिक ज्या ज्या वेळेस वेळ मिळायचा त्या त्यावेळेस त्यांच्याबरोबर पुस्तक असायचं आणि पुस्तक वाचायचं इतिहासाचं अगाध ज्ञान त्या माणसाला होतं चित्रपटाबद्दलचा सखोल अभ्यास होता जनरल नॉलेज प्रचंड होतं आणि डायलॉग पाठांतर वगैरे तर, तर अगदी सहज करायचे अशा पद्धतीनं ज्ञानी आणि प्रचंड हुशार असे हे निळुभव होते आता हरिनरके यांनी एक प्रसंग सांगितला होता की म्हणजे ज्यावेळेस विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा फोन निळूभाऊन आला आणि विलासराव देशमुख यांनी सांगितलं की आपला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो राज्य सरकारच्या वतीनं तुम्हाला देण्याचा आमचा मानस आहे आणि तो तुम्ही स्वीकार करावा त्यावेळेस निळुभाऊंनी त्यांना उत्तर दिलं की महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा इतकं मी काही मोठं काम केलेलं नाही आहे मी एक व्यावसायिक नट आहे पोटा पाण्यासाठी अभिनय करतोय मी जे काही काम करतो आहे त्याचा मी पैसा घेतोय आणि त्यामुळं मी असं काय मोठं वेगळं काही केलेलं नाही त्यामुळे तुम्हाला जर पुरस्कार द्यायचा असेल तर तो डॉक्टर राणी बंग आणि डॉक्टर अभय बंग यांना द्या कारण त्यांनी आदिवासी पाड्यांवरती जाऊन बालमृत्यू रोखण्याचं काम केलेलं आहे आणि हे निळूभाऊंनी त्यांना सांगितलं आणि पुढं डॉक्टर राणीबंग आणि डॉक्टर अभयभंग यांना हा पुरस्कार जाहीर झालेला होता त्यानंतर अजून एक प्रसंग असा म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर आहे त्या ठिकाणी घडलेला होता तर सखाराम बायंडर हे नाटक होतं आणि ते नाटक थोड्याच वेळामध्ये सुरू होणार होतं आणि निळूभाऊ मेकअप करीत होते आणि तेवढ्यात एक व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्या व्यक्तीनं निळूभाऊंना सांगायला सुरुवात केली की मी तुमचा मोठा फॅन आहे तुम्ही किती मोठे कलाकार आहात तुम्ही लोकांना मदत करता तुम्ही किती चांगले आहात तुम्ही असे आहात तुम्ही असं असं त्यानं बोलायला सुरुवात केली आणि त्यानं सांगितलं की म्हटलं की मला फक्त एकच इच्छा आहे तुमची मला सही मिळावी आता निळू भाऊ म्हटले ठीक आहे आणि नि मग निळूभाऊंनी म्हटलं ठीक आहे कशा सही करायची मग त्यानं एक कोरा कागद समोर दिला कारण सही करायला दुसरं काही तिथं नव्हतं त्यामुळे मग निळूभाऊंनी त्या कोऱ्या कागदावरती सही केली आता ही सही करत असताना निळू भाऊंचे जे मेकअपमन होते त्यांनी सांगितलं अहो तुम्ही एखाद्या पुस्तकावरती वहीवरती वगैरे सही घ्या ना अशा पद्धतीनं कोऱ्या कागदावरती सही देऊ नका पण निळू भाऊ म्हटले नाही आपलाच माणूस आहे आणि निळू भाऊंनी तिथं सही केली होती त्याच्यानंतर आता ते सही घेतली आपल्याला आता आपल्या म्हणजे आपण ज्यांचे चाहते आहोत त्यांच्याकडून आपल्याला सई मिळाली त्यानंतर तो माणूस जो आहे तो आनंदी झाला तिथून निघून गेला आता त्याच्यानंतर यांच्या नाटकाचा प्रयोग चालू झाला नाटक जे ते हाऊसफुल झालं होतं आणि निळू भाऊ जे आहेत ते नाटक झाल्यानंतर पुन्हा मेकअप रूममध्ये आलेले आहेत आता यावेळेस एक सामाजिक संस्था जी आहे त्या संस्थेचे लोक निळू भाऊंकडे आले आणि त्यांना सांगायला लागले की आम्हाला आमची अशी अशी संस्था आहे आणि आम्हाला तुम्ही देणगी द्या दे। त्यावेळेस मग निळू भाऊंनी ते जे निर्माते होते त्या निर्मात्यांना बोलवलं आणि निर्मात्यांना सांगितलं की आज मला जेवढं तुम्ही मानधन देणार आहात ते सगळं मानधन या लोकांना देऊन टाका आता यावेळेस त्या निर्मात्यांनी सांगितलं की अहो आज आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही तुम्हीच आमच्याकडे पै पाई, आम्हाला पैसे दिले पाहिजेत कारण तुमच्या नावाने पन्नास तिकीटं बुक झालेली आहेत आता यावेळेस निळूभाऊंना कळलं नाही मी तर तिकीटं बुक नाही केलेली मग कोणी बुक केली त्यावेळेस मग हे सगळं गौड बंगाल काय ते समजलं ज्या माणसानं काम नाटक सुरू होण्याच्या अगोदर कोऱ्या कागदावर सही नेली होती तो माणूस त्या तिकीट काउंटरवरती गेला आणि त्यानं त्या कागदावरती लिहिलं होतं की पाहि दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेमधले पन्नास खुर्च्या बुक करा आणि पैसे जे आहेत ते माझ्या मानधनातून कट करा अशा पद्धतीनं त्या माणसानं लिहिलं आणि खाली निळूभाऊंची सही होती आणि ती त्या तिकीट काउंटरवरती दिली आणि त्या माणसांनी पन्नास खुर्च्या ज्या आहेत त्या बुक केल्या होत्या सीट ज्या आहेत त्या बुक केल्या होत्या आणि या सगळ्याचे पैसे निळू भाऊंना भरायला लागले होते लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला एवढा खर्च म्हणजे एक तर मानधन तर मिळालंच नाही पण एका माणसानं आपल्या चांगोलपणाचा गैरफायदा घेतला होता असं असतानासुद्धा जे सामाजिक संस्थेतले लोक यांच्याकडं आले होते त्या माणसांनासुद्धा निळू भाऊंनी मदत केली आणि एक्स्ट्राचे पैसे घेतले की बाबा तुम्ही मला कर्ज द्या कर्ज घेतलं आणि त्या संस्थेला मदत केलेली होती लक्षात घ्या म्हणजे अशा पद्धतीने लोकांची सेवा करणारा आणि अशा पद्धतीने मोकळ्या मनाचा आणि मोठ्या मनाचा माणूस म्हणजे निळुभाऊ होते आता निळू भाऊंचा हा जो अनुभव आहे तो अनुभव मात्र काही लोकांनी नंतर अनेक लोक सावध झाले होते कारण निळू भाऊंनी कोऱ्या कागदावर सही दिली आणि त्यानंतर त्यांना असा वरदंड मिळाला त्यामुळे बाकीचे जे का म्हणजे अभिनेते वगैरे आहेत ना ते अशा पद्धतीनं सह्या करत नव्हते पण निळूभाऊ मात्र बदलले नाहीत त्यांचा एकच विचार होता की एखाद्या माणसाने आपल्याला चुकीचं अनुभव आला याचा अर्थ सगळीच लोकं वाईट असतात असं नाही आता, ना आता याचबद्दलचा एक अजून एक प्रसंग त्यांच्याकडे त्यांच्याबद्दल सांगितला जातो एकदा त्यांच्याकडे एक व्यक्ती आली आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी सामाजिक कार्य करतो आहे माझा अशी अशी संस्था आहे मी हे करतो ते करतो वगैरे असं काहीतरी त्यानं त्यांना निळू दाखवलं आता त्यानंतर मग निळूभाऊंनी त्यांना पैसे वगैरे दिले मदत वगैरे केली त्याच्यानंतर मग निळूभाऊंना समजलं की हा माणूस जो आहे तो फ्रॉड आहे आणि तो लोकांना फसवण्याचा धंदा करतो आहे आणि त्याच्यानंतर मग हे हे त्यांना कळलं आपले पैसे वाया गेले हे सुद्धा त्यांना कळलं होतं त्याच्यानंतर काही दिवसांनी अजून एक माणूस त्यांच्याकडे आला आणि त्यांना सांगितलं की माझी अशी संस्था आहे मी असं असं काम करतोय वगैरे वगैरे आणि तुम्ही मला मदत करा आता यावेळेससुद्धा निळू भाऊंनी त्याला मदत केली आता यावेळेस निळू भाऊंच्या जवळची जी मंडळी होती त्यांना माहीत होतं निळू भाऊंना अगोदरच्या माणसानं धोका दिलेला आहे त्यावेळेस मग त्यांनी विचारलं की तुम्हाला अगोदर अनुभव आला आहे ना तर मग तुम्ही याला कशाला

त्यावेळेस मग निळूभाऊने भाऊने सांगितलं होतं की एक चुकीचा अनुभव आपल्याला आला म्हणजे सगळे चुकीचे आहेत असं नाही आणि कसं होतं की आपण ज्यावेळेस समाजामध्ये सामाजिक कार्य करतो त्यावेळेस आपल्याला अशी लोकं भेटत राहणार आहे पण आपण आपलं कार्य प्रामाणिकपणे करत राहायचं आहे आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला समाधान वाटेल अशा पद्धतीने आपण कार्य करत राहायचं आहे आपल्याला समोरची माणसं कशी आहेत काय आहेत याचा विचार जर करत बसलो तर आपण सामाजिक कार्य करू शकत नाही आणि कोणावर तरी आपण विश्वास ठेवलाच पाहिजे आणि आपल्याला फसवणाऱ्या माणसांनी विचार केला पाहिजे की आपण कुठल्या माणसाला फसवतोय याचाही विचार म्हणजे अशा पद्धतीचे विचार हे निळू भाऊंचे होते आणि आपल्याला माहीत नसेल की श्रीराम लागू आणि निळूभाऊ यांच्यावरती अनेक वेळा जेवघेने हल्ले झाले होते आणि एकदा अशा हल्ल्यामध्ये निळूभाऊंनी श्रीराम लागू जे आहेत त्यांना वाचवलेलं होतं तर अशा पद्धतीचे हे निळूभाऊ होते आता निळूभाऊंच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या पत्नी त्यांचं नाव आहे रजनी फुले आणि त्यांची कन्या जी आहे त्यांचं नाव आहे गार्गी तर अशा पद्धतीनं यांचा हा छोटासा परिवार होता आणि तारीख आहे तेरा जुलै दोन हजार नऊ या दिवशी पहाटे दोन वाजता पुणे या ठिकाणचं जहांगीर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी निळूभाऊंचं भाऊंचं निधन झालेलं होतं अशा पद्धतीनं ही धगधगती मशाल जी आहे ती मशाल विजलेली होती लक्षात ठेवा पुण्यामध्ये महात्मा फुल्यांनी ज्या पद्धतीनं ज्ञानाची गंगोत्री या ठिकाणी आणली होती आणि त्याच म्हणजे त्याच फुले घराण्यामध्ये जन्माला येऊन निळू फुले यांनी आपल्याकडे काय होतंय की निळू फुले म्हटलं म्हणजे बाई वाड्यावरती या किंवा अशा पद्धतीनं डायलॉग किंवा अत्यंत अश्लील असे डायलॉग जे आहेत ते निळू फुलेंच्या नावावरती खपवले जातात अर्थात निळू फुलेंनी चित्रपटामध्ये ज्या भूमिका केल्या होत्या त्या खलनायकी भूमिका होत्या पण हा माणूस वास्तविक जीवनामध्ये हा खऱ्या अर्थानं नायक होता तर अशा नायकाला आपल्या डी एस डीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली